पुरंदर मतदारसंघाचे माजी आमदार विजय शिवतारे बापू, शिवसेना पक्षाचे नेते, एकेकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चॅलेंज देऊन बापूंना पाडलं होतं. आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे बापूंनी विडा उचललेला की आम्ही अजितदादांना विरोध करू, हे करू, ते करू, संपर्क दौरे केले, मी मागे हटणार नाही, मागे घेणार नाही, मी हे करेन ते करेन, एवढ्या बलाढ्य शिवतारे बापूंचं नेतृत्व हे कॉम्प्रोमाइज करण्यासारखं, तह करण्यासारखं कसं काय होऊ शकतं याबद्दल महाराष्ट्रात चर्चा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मीडियाने बापूंना डोक्यावर घेतलं, खांद्यावर घेतलं, भरपूर काही प्रसिद्धी दिली, मात्र बापूंनी रिव्हर्स बॅक घेतला. रिव्हर्स गिअर टाकणं म्हणजे किंवा तह करणं राजकारणात म्हणजे एक वेळ उतरती कळा लागणं. हे 1978, 1999, 1989 आणि 1971 ह्या राजकारणातला महाराष्ट्रातला फॅक्टर आहे. आणि हा फॅक्टर कधीही नाकारता येत नाही. म्हणूनच येणाऱ्या विधानसभेला अजितदादा किंवा पुरंदरचे माजी आमदार टेकावडे ही एवढी लोक शिवतारे बापूंचं काम करणार का हा मोठा प्रश्न आहे. कार्यकर्ते बापूंना स्वीकारणार का नाकारणार, ह्या असंख्य असलेल्या चर्चा ह्या सध्या पुरंदर विधानसभा आणि बारामती लोकसभा मतदारसंघात चर्चेला येत आहेत. बापूंची चूक जर झाली नाही का ह्याही विषयावर मुख्य चर्चा आहेत. म्हणूनच येणाऱ्या काळात आपण बापूंची प्रगती की अधोगती याबद्दल विशेष एपिसोड प्रसिद्ध करणार आहोत. धन्यवाद.